नमस्कार मी नीलम जगताप साबळे सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र लाईफ लाईन या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण मधुमेह हो मुक्तीची यशस्वी वाटचाल या विषयावर चर्चा करणार आहोत मधुमेही रुग्णांची सतत चिडचिड होणं सतत लघवीला होत म्हणून हैराण राहणं शिवाय आवडीचं खाऊ शकत नाही म्हणून देखील नाराज राहणं आणि महत्वाचं म्हणजे कुठेही जायचं म्हटलं तर गोळ्या सोबत घेण्याचं दडपण असणं या सगळ्यात कुठेतरी डायबेटीस रुग्णांची क्वालिटी ऑफ लाईफ बिघडून जीवनातला आनंद हरवलेला दिसून येतो पण आता हे सगळं थांबवता येऊ शकत वेळीच योग्य निदान आणि उपचार करून माधोबागचे स्ट्रेस मॅनेजमेंट एक्सपर्ट आणि सीएसआर हेड मिलिंद सरदार आज याच अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर आपल्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद चर्चेला सुरुवात करण्याआधी डॉक्टर मिलिंद सरदार यांची थोडक्यात ओळख करून घेऊया मिलिंद सरदार हे माधवबाग मध्ये दहा वर्षांपासून कार्यरत आहेत ते नॅचरोपॅथिस्ट असून माधवबागमध्ये कम्युनिटी हेल्थ एज्युकेशनचे प्रमुख आहेत त्यांनी आरोग्यविषयक अनेक व्याख्यान दिले आहेत तसेच माधवबागच्या विन डायबिटीस फॉर एव्हर या चळवळी अंतर्गत मधुमेहावर संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत पंधराशेच्या वर वर्कशॉप घेतले आहेत या वर्कशॉपच्या माध्यमातून आहार विहार आणि विचार आणि उपचार याविषयीचे महत्त्व पटवून देऊन पेशंटची आरोग्यविषयक मानसिकता बदलून अनेक मधुमेही पेशंट त्यांनी बरे केले आहेत त्याचप्रमाणे अनेक प्रमुख न्यूजपेपरमध्ये त्यांच्या वर्कशॉपविषयी बातम्याही प्रसिद्ध झाल्यात सदृढ हृदयासाठी असलेली आरोग्यमय हृदय संपदा चळवळी अंतर्गत त्यांनी आणि त्यांच्या टीमने पंधराशेच्या वर व्याख्यान दिली आहेत त्याद्वारे आरोग्यम हृदय संपदा हा उपक्रमही त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलाय या उपक्रमांतर्गत सुमारे एक लाख ज्येष्ठांची माधवबाग मध्ये मोफत हृदय रोग तपासणी करण्याचे उद्दिष्ट होते याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी घेतलाय चला तर चर्चेला सुरुवात करूयात माधवबाग मध्ये विन डायबिटीस फॉरएवर असा उपक्रम राबवला जातो आणि याविषयी आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल बघा विन डायबिटीस फॉरएवर या शब्दातच त्या मोमेंटचा अर्थ आपल्याला समजतोय की विन म्हणजे विजय प्राप्त करणं डायबिटीस फॉर एवर म्हणजे डायबिटीसवर कायमचा विजय समाजामध्ये हा महत्त्वाचा गैरसमज आहे की एकदा डायबिटीस झाला की तो आयुष्यभर माझ्याबरोबर राहणार त्याच्यावर असणारी औषधं मला आयुष्यभर घ्यावी लागणार बरोबर त्याच्यामुळे येणारी कॉम्प्लिकेशन्स पण आत्ता संशोधनाने आणि शास्त्रीय दृष्टिकोनाने आधारावर आत्तापर्यंत हजारो रुग्णांचे डायबिटीस त्यांनी स्वतःहून रिव्हर्स करून दाखवलेत आणि त्या आधारावर महाराष्ट्र आणि भारतभर आपण विन डायबिटीस फॉरेवरी चळवळ घेतोय का तर समाजाचं असलेलं अज्ञान दूर करणं मग त्यालाच आपण एवढं एज्युकेशन करतो की तो स्वतः त्या डायबिटीसला लढा द्यायला तयार होतो आणि पुढल्या तीन महिन्याच्या म्हणजे नव्वद दिवसामध्ये तो स्वतः त्या डायबिटीसवर विजय मिळवतो त्याच्या असणाऱ्या गोळ्या बंद होतात इन्सुलिन बंद होतं नॉर्मल तो त्याची जीवनशैली आहार विहार विचार यांनी जगून चेंज करून शंभर टक्के डायबिटीस रिव्हर्स करू शकतो आणि म्हणून विन हा उपक्रम फार आहे ज्याच्यामुळे समाज जागृती करून आता आपण डायबिटीस रिव्हर्सल असे तीस हजार रोल मॉडेल महाराष्ट्र आणि भारतभर बनवलेले आहेत अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून डायबिटीस विषयी जनजागृती करून योग्य आयुर्वेदक ट्रीटमेंट देऊन माधव बागने आजवर फक्त नव्वद दिवसात तीस हजारांहून अधिक रुग्णांना त्यांच्या गोळ्या बंद करून डायबिटीसच्या भीतीपासून मुक्त केला आहे तुम्ही हो फक्त वेळ आहे एक पाऊल पुढे उचलण्याची त्यामुळे एकदा माधवबागच्या द्या शून्य दोन दोन चार आठ नऊ सहा सहा नऊ पाच पाच आता डायबिटीस म्हटलं तर डॉक्टर रुग्ण चिडचिड करतात किंवा सतत लघवी करून हैराण होत असतात आणि अशा वेळेस माधवबागमध्ये जी ट्रीटमेंट सुचवली आहे त्याविषयी काय सांगा बघा याच्यावर संशोधन आधारित माधवबागची पंचसूत्री चिकित्सा सांग। ही सांगितलेली आहे ज्याच्यामध्ये जसं डायबिटीस येतो कशामुळे तर चुकीच्या जीवनशैलीमुळे येतो मग ती सुधारण्यासाठी पंचसूत्र म्हणजे संतुलित आहार पंचकर्माचा सपोर्ट नियमित रोगनिदान आणि औषधांचं टॅपरिंग ज्याला नियंत्रण म्हणतो चौथं महत्वाचं नियमित व्यायाम आणि महत्वाचं सगळ्यात म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट हा पंचसूत्री प्रोग्राम याचं थोडक्यात सांगायचं झालं तर आहार आता आपण बघितलं की मुख्य आजारांचं निर्मिती या आहारातून चुकीच्या आहारातून होत असते मग संतुलित आहार म्हणजे काय तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक सकस आणि त्याचा पोर्शन किती घ्यावा कॅलरी पोर्शन म्हणजे माधवबागणी जो प्रमेय डायट बॉक्स जो आतापर्यंत लाख रुग्णांवर व्यवस्थित उपचार करून त्यांचं डिसीज रिव्हर्सल झालं असा प्रमेह डायट बॉक्स ज्या आधाराने आपण लिमिटेड पोर्शन आठशे कॅलरी ते हजार कॅलरीचा पोर्शन देतो त्यामुळे अतिरिक्त शरीरावरची चरबी कमी होणं हे सहज शक्य आहे त्यामुळे डायबिटीसमध्ये होणारे प्रॉब्लेम म्हणजे फॅटी लिव्हर आणि इन्सुलिन रेजिस्टन्स हे रिव्हर्स होणं सहज शक्य झालंय नंतर दुसरं महत्वाचं म्हणजे पंचकर्माचा सपोर्ट डायबिटीसमध्ये महत्वाचा प्रॉब्लेम येतो ते म्हणजे रक्तवाहिन्यांचं स्वास्थ्य बिघडतं आणि त्यामुळे इतर ऑर्गनकडे जाणारा जो ब्लड सप्लाय तो कमी होतो आणि त्यामुळे इतर कॉम्प्लिकेशन्स वाढतात तर आपण महत्वाचं हृदयाच्या दिशेने जे स्नेहन करतो त्याच्यानंतर स्वेदक म्हणजे स्टीम द्वारे आपण रक्तातली अतिरिक्त पाणी आणि मीठ याचं प्रमाण कमी करतो आणि त्यामुळे आपलं ज्या रक्तवाहिन्यांचं स्वास्थ्य चांगलं होतं आणि तिसरं महत्वाचं म्हणजे बस्ती गुदद्वारातून आपण औषधी काढे देतो आणि त्याच्यामुळे पँक्रियाचं काम हे सुलभतेने होतं अशा पद्धतीने ह्या पंचकर्माचा सपोर्ट म्हणजे शरीरातल्या टॉक्झिन किंवा आयुर्वेदामध्ये ज्याला क्लेद म्हणतात ते कमी होतात त्यानंतर महत्वाचं या सर्व गोष्टींमुळे डायबिटीजचं नियंत्रण व्हायला लागतं शुगर लेवल कमी व्हायला लागते मग त्याचं रोजचं आपण चेकअप करून गोळ्या कमी करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट त्यासाठी लागणारं योगासन प्राणायाम आणि मेडिटेशन असा पंचसूत्री प्रोग्रॅमनी आपण शुगर कंट्रोल हे पुढल्या नव्वद दिवसात हे सहज शक्य होतं आणि विदाऊट गोळ्या आणि विदाऊट इन्सुलिन हे तयायत आपले रुग्ण करतायत आणि त्यामुळे ही पंचसूत्री ही माधवबागची पंचसूत्री म्हणजे आतापर्यंत तीस हजार लोकांसाठी झालेली संजीवनी आहे अनेक जाणवत पण आता अगदी आरामाच्या जीवनाचा अनुभव घेत रुग्णाचे मनोगत आपण नमस्कार माझं नाव भारती राम पाटील माझं वय आहे फिफ्टी सेवन आणि मला पाच वर्षापूर्वी मला डायबिटीस झाला डिटेक्ट झाला डायबिटीस त्यावेळेस मला खूप खूप त्रास होत होता खूप जास्त भूक लागणं आणि खूप सतत थकवा जाणवण खूपच जास्त मला त्रास होत होता त्यानंतर मी डॉक्टरांकडे गेल्यावर आणि हातापायांची जळजळ ती भरपूर प्रमाणात म्हणजे पायांची जळजळ व्हायची मग मी डॉक्टरांकडे गेल्यानंतर ब्लड टेस्ट वगैरे झाल्यानंतर कळलं मला की डायबेटीस झालेलं आहे गोळ्या खाऊन ॲलोपॅथी मी चालू केलं तरी सुद्धा मला खूप त्रास होत होता त्यानंतर असं चालू होतं चार पाच वर्ष मी ते गोळा वगैरे खाल्ल्या मी ना एकदा टी व्ही वर मुलाखत बघितली आणि माधवबाबत मुलाखत होती तर मी ती मुलाखत पाहून मी तो नंबर पण सरांचा लिहून घेतला तर नंतर म्हणजे थोडे दिवस असं दिले झाल्यानंतर अगदी माझ्या घराच्या पाच मिनिटाच्या अंतरावर शाखा चालू झाली तर मी तिथे औषधोपचार चालू केले सुरुवातीला त्यांनी औषध पंचकर्म करून घेतलं आणि व्यायामाची गोडी लावली आणि डाएट प्लॅन दिला ते तीन महिन्याचं मी डाएट पण फॉलो केलं आणि औषधं आणि डाएट ह्या तिन्ही गोष्टींनी माझं खूप छान लवकर मला रिझल्ट मिळाला आणि डायबिटीज माझं खूप कंट्रोल झाला हळूहळू माझी औषधं पण कमी झाली वर्षाच्या आत माझं ते जी टी टी नॉर्मल सगळे रिपोर्ट माझे चांगले आले आणि त्यानंतर माझं आता औषधं वगैरे मुक्त जीवन मी जगते आता मला कुठलंही औषध नाही आहे ते आणि हे सगळं शक्य झालं ते डॉक्टर मुडे म्हणजे आपल्या माधवबागच्या टीम मुडे त्यासाठी मी त्यांची सदैव ऋणी राहील डॉक्टर ट्रीटमेंट घेताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे गोळ्या बंद होऊ शकतात का याविषयी काय सांगाल नक्की मी आता जसं सांगितलं की तीस हजार रुग्ण ज्याने पुढल्या तीन महिन्यामध्ये आपल्या असणाऱ्या पूर्ण गोळ्या आणि इन्सुलिन बंद करून हे कसं शक्य झालं तर पूर्णपणे जीवनशैलीतले बदल त्याच्यामध्ये महत्वाचा आहार व्यायाम स्टेस मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोळ्या जे सगळ्या जेव्हा गोष्टी आपण केल्या तेव्हा एक लक्षात आलं की इन्सुलिन रेजिस्टन्स फॅटी लिव्हर आणि फॅटी पँक्रिया हे जे सा शुगर कंट्रोल करणारे ऑबस्टॅकल होते प्रॉब्लेम्स होते ते सुरळीत झाले आणि त्यांच्या गोळ्या घ्यायची गरजच त्यांना लागली नाही आपले पँक्रिया आणि फॅटी लिवर जे शुगर कंट्रोलचं नियमित काम रेग्युलरपणे करतायत ते व्यवस्थित काम करायला लागले त्यामुळे ते त्यांच्या असणाऱ्या गोळ्या ह्या पूर्ण बंद झाल्या आणि गोळ्या घ्यायची तयायत आयुष्यभर त्यांना गरजच लागली नाही कारण विदाउट गोळ्या मी डायबिटीस कंट्रोल कसा राहू शकतो ही गुरुकिल्लीच त्यांना मिळाली आणि त्यामुळे त्यांच्या गोळ्या पूर्णपणे बंद झाल्या असे हजारो रुग्ण आपल्या आत्ताबरोबर आहेत माधवबागच्या आयुर्वेदिक डायबिटीस रिव्हर्सल उपचारांनी फक्त नव्वद दिवसात डायबिटीस मुक्त होऊन वर्षभर तत्संदर्भातील कोणतीही औषध न घेऊन देखील पुन्हा रक्तातील साखर नॉर्मल होते म्हणजेच ती व्यक्ती डायबिटीज पासून मुक्त झाली असं समोर आलंय आणि याला जनरल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया या प्रसिद्ध रिसर्च पेपरने देखील मान्यता दिली आहे तुम्हालाही जर का तुमच्या डायबिटीस पासून फक्त नव्वद दिवसात मुक्ती हवी असेल एकदा माधवबागच्या तज्ञ डॉक्टरांचे नक्की मार्गदर्शन घ्या त्यासाठी मिस कॉल द्या शून्य दोन दोन चार आठ नऊ सहा सहा नऊ पाच पाच तर मधुमेह मुक्तीची यशस्वी वाटचाल आपण हा कार्यक्रम बघतो आणि त्यासाठी माधवबागचे स्ट्रेस मॅनेजमेंट एक्सपर्ट आणि सी एस आर हेड मिलिंद सरदार आपल्यासोबत आहेत डॉक्टर मधुमेह रुग्णांच्या मनात आहारांविषयी अनेक गैरसमज आहेत काही जण म्हणतात की कारल्याचा ज्यूस प्यायला हवा त्या संदर्भात काय सांगणार बघा लक्षात घ्या डायबिटीस हा आजार ह्याला मूलतः बोललेला आहे इट्स अ लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे या चुकीच्या जीवनशैलीमुळे येणारा बिघाड आहे ऍक्च्युअली म्हणायला गेलं तर डायबिटीस हा आजार नाहीच आहे आपल्या चुकीच्या जीवनशैलीचे ते परिणाम आहेत त्यामुळे कुठलंही मग कारल्याचा रस असो जांभळाच्या बियांचा रस असो असं कुठलंही टेम्परी औषध घेऊन आपल्याला टेम्पर रिलीफ काही गोष्टी दिवसांसाठी मिळू शकतो पण जेव्हा जीवनशैली म्हटलं तर कायम ती जीवनशैली सांभाळणं हेच महत्वाचं त्याच्यावर सोल्युशन असतं आणि त्यामुळे आम्ही सांगतो की आहार म्हणजे संतुलित आहार नियमित व्यायाम स्वच्छंदी मानसिकता ह्याबद्दल जर आपण अवेअरनेस बाळगला आणि नियमित करायला गेलो तर अशा गोष्टी म्हणजे कारल्याच्या ज्यूस किंवा अशा काही तत्सम गोष्टी घ्यायची गरज लागणार नाही कारण हा जीवन चुकीच्या जीवनशैलीचा आजार असल्यामुळे टेम्पररी कुठली औषधे घेऊन बरा होणारा आजार नाही आहे असं असतं तर आत्ता हजारो संशोधन जगामध्ये चालू आहेत हो पण डायबिटीस बरं करणारं हे औषध असं अजून एकही औषधाची निर्मिती झालेली नाही त्यामुळे जीवनशैली बदलणं मग त्यासाठी आहार विहार विचार काही आयुर्वेदिक चिकित्सा किंवा पंचकर्माचा सपोर्ट जाणे शरीर शुद्धीकरण होईल या सर्व गोष्टी केल्या तर आपण शंभर टक्के हा जर रिव्हर्स होऊ शकतो त्यामुळे हे जे गैरसमज आहेत आहाराबद्दल ते नक्की बाजूला करा आणि समज असा आहे की तुमची जीवनशैली सुधारणं हा त्याच्यावर एकमेव पर्याय छान आहे डॉक्टर तुम्ही खूप छान मार्गदर्शन करत आहात ही चर्चा आपण सुरूच ठेवणार आहोत कार्यक्रमामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक पाहत राहा जय महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मधुमेह मुक्तीची यशस्वी वाटचाल या विषयावर चर्चा करण्यासाठी माधवबागचे स्ट्रेस मॅनेजमेंट एक्सपर्ट आणि सीएसआर हेड मिलिंद सरदार डॉक्टर आपल्यासोबत आहेत डायबिटीज रिव्हर्सलच्या प्रवासात प्रमेह डाएट बॉक्स हा खूप महत्त्वाचा आहे ज्यामध्ये डायबिटीज रुग्णांसाठी सकाळपासून ते रात्रीपर्यंतचा गरजेचा आहार उपलब्ध आहे फक्त तीन महिने या डाएट बॉक्सच्या सेवनाने मधुमेह नियंत्रणात यायला मदत होते तुम्हालाही तुमचा मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी हा डाएट बॉक्स उपयुक्त ठरेल का हे जाणून घेण्यासाठी तुमच्या घराजवळील माधवबागच्या दोन दोन चार आठ नऊ सहा नऊ पाच पाच डॉक्टर डायबिटीस एकटाच येत नाही त्यासोबत अनेक आजार सुद्धा येतात बीपी आहे कोलेस्ट्रॉल आहे हृदयरोग आहेत असे अनेक आजार ते घेऊन येतात त्या संदर्भात काय सांगाल बघा डायबिटीस मध्ये मुख्यत्वे करून काय होतं तर आपलं रक्तवाहिन्यांचं स्वास्थ्य ते बिघडतं आता सगळे ऑर्गन छान काम कधी करतात जेव्हा त्यांना मिळणारा अन्न अन्न त्यांना मिळणारा ऑक्सिजनचा पुरवठा प्रोटीन विटॅमिन मिनरल्स याचे जेव्हा सप्लाय प्रॉपर होतील तेव्हा ते छान ते काम करतात पण डायबिटीसमध्ये आपल्या रक्तवाहिन्यांचं स्वास्थ्य बिघडल्यामुळे त्याला मिळणारा रक्त सप्लाय हा कालांतराने कमी कमी होत जातो आणि त्यांचं स्वास्थ्य बिघडायला लागतं आणि म्हणून मग ब्लड प्रेशर हार्ट डिसीज किडनी फेल्युअर लिव्हर डिसऑर्डर असे वेगळे आजार येतात कारण त्यांचं कार्य करायला लागणारा जो खाद्य आहे थे मिलत हे त्यांना पुरेसं मिळत नाही आणि म्हणून त्यांचं स्वास्थ्य बिघडायला लागलं आणि त्यामुळे डायबिटीस हा मेडिकल फॅटर्निटीमध्ये याला सायलेंट किलर म्हटलेला आहे कारण तो इतर सर्व अवयवांचे आजार आणण्याचं काम शंभर टक्के करतो हे सायन्सनी प्रूव्ह केलेलं आहे आणि म्हणून इतर कॉम्प्लिकेशन जर कमी करायचे असतील तर पहिल्यांदा डायबिटीस रिव्हर्सल करणं म्हणजे आपल्या जीवनशैलीमध्ये बदल काही आयुर्वेदिक चिकित्साचा सपोर्ट प्रॉपर आहार या गोष्टी जर आपण केल्या तर शंभर टक्के आपला डायबिटीस रिव्हर्स होईल आणि येणारे इतर आजार हे पण कालावधीमध्ये पुढल्या तीन महिन्यामध्ये रिव्हर्सल होतात असे हजारो रुग्णांचे उदाहरण आपल्यासमोर आहे नक्कीच कोणत्याही आजाराला वाढवण्यापासून थांबवण्यासाठी योग्य वेळी योग्य तपासण्या करून योग्य ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी माधवबाग मध्ये हृदयाची कार्यक्षमता दाखवणारी ऍडव्हान्स कम्प्युटराइज ट्रेस्ट टेस्ट आणि गोल्ड एच बी ए वन सी टेस्ट अगदी सवलतीच्या दरात उपलब्ध आहे तरी नक्की याचा लाभ घ्या यासाठी स्क्रीनवर दिलेला नंबर टिपून घ्या आणि फक्त मिस कॉल द्या शून्य दोन दोन चार आठ नऊ सहा सहा नऊ पाच पाच डॉक्टरने एक खूपदा असं ऐकलंय की डायबेटीज रुग्णांना काही जखम झाली तर ती बरी होत नाही त्या संदर्भात काय सांगाल आताच मी सांगितलं की मध्ये महत्त्वाचं काय होतं तर रक्तवाहिन्यांचं स्वास्थ्य बिघडतं मग त्याच्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं की जखमा होतात म्हणजे काय तर त्या आजाराला डी व्ही टी असं म्हणतात म्हणजे डीप वेन थ्रोम्बोसिस म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये आतमध्ये आप रक्ताची गुठळी तयार होते आणि मग गुठळी तयार झाल्यामुळे पुढे जाणारा जो रक्त सप्लाय आहे तो ब्लड सप्लाय तो प्रॉपरली मिळत नाही आणि मग तिथे एखादी जखम झाली तर तिला क्युअर करण्यासाठी लागणारा ऑक्सिजन किंवा काही गोष्टी आहेत त्या तिथे मिळत नाहीत आणि त्यामुळे त्या जखमा बऱ्या होणं हे होत नाहीत आणि कालांतराने तो भाग कापणं ज्याला एम्पिडेशन किंवा गॅंग्रिन असं सुद्धा म्हणतात हे करावं लागतं आणि म्हणून त्या जखमा बऱ्या होत नाहीत तर याच्यावर उपाय काय तर जर मी माझा शुगर कंट्रोल आणली तर शंभर टक्के हे कालांतराने कमी होऊ शकतात जसं त्याच्यामध्ये पायाकडे जो जाणारा रक्तपुरवठा जर कमी होत गेला तर पायाचं रंग बदलतो काळसरपणा येतो आणि तिथे डी व्ही टी म्हणजे डीप वेन थ्रोम्बोसिस हा आजाराला सुरुवात होत असते हे आपण समजू शकतो त्यामुळे जखमा बऱ्या होत नाहीत त्यामुळे महत्त्वाची काळजी काय तर आपली जीवनशैली बदलून घ्या प्रॉपर डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही पुढल्या तीन महिन्यामध्ये ह्या सुद्धा गोष्टी रिव्हर्स करू शकता आत्ता आमच्याकडे हजारोशी सॅम्पल आहेत ज्यांना हे प्रॉब्लेम जखमा सुरू झाल्या होत्या कदाचित अवयव कापायला लागले असं सुद्धा सांगितलं होतं पण पुढल्या तीन महिन्यामध्ये त्यांचा डायबिटीस रिव्हर्स झाला आणि त्यांना त्या गोष्टी कराव्या लागल्या नाहीत त्यांचे अवयव शंभर टक्के वाचले त्याच संदर्भातील एक मनोगत आहे अशीच दोन्ही पायाला जखम झाली होती पण आता या मोठ्या धोक्यातून मुक्त होऊन भीतीमुक्त जीवन जगत असलेल्या रुग्णाचं मनोगत आलेलं आहे आपण ते पाहूया सुनीता सुनील मोहिते माझे मिस्टर सुनील मोहिते ह्यांना जवळजवळ सात आठ वर्षापूर्वी डायबिटीस होता ते आम्हाला कळलच नव्हतं त्यांना खूप चिडचिड चिर्� व्हायची त्रास व्हायचा चक्कर यायचं वॉशरूमला रात्री कधीही उठत होते आणि चढ उतार करताना त्यांना दम लागायचा असं का होतंय म्हणून आम्ही फॅमिली डॉक्टरांकडे गेलो तिथे जेव्हा गेलो ब्लड टेस्ट केलं तेव्हा आम्हाला कळलं की त्यांना शुगर आहे त्यानंतर त्यांची रेग्युलर औषधं चालू होती ही सतत सात आठ वर्ष आम्ही औषधच घेत होतो त्या औषधांमधून सुद्धा काही फरक पडला नाही जे होतं तेच होतं महाधेबाग यांची ऍड पाहिली नंतर भावाने सुद्धा सांगितलं की एका माणसाला असा असा उपचार करून आराम आला म्हटलं आपण पर्याय आहे काहीतरी आपण करू इथे आलो इथे भेटलो आम्ही आम्हाला सगळी माहिती मिळाली व्यवस्थित सांगितलं समजावून आणि आम्ही ते डॉक्टरांना भेटलो उपचार सुरू केले आणि त्यांच्या पायाला जखम झालेली दोन्ही पायांना जखम झालेली डाव्या पायाची जखम, जखम अगदी आम्ही अक्षरशः रडून टाकलं ती जखम बरी होईल असं वाटलं सुद्धा नव्हतं ते दोन महिन्यात ती जखम बरी झाली व्यवस्थित सगळं काय झालं आणि आता ते व्यवस्थित आहेत त्यांचं डायबिटीसुद्धा कंट्रोलमध्ये आहे आणि आता छान आहेत डॉक्टर तुम्ही खूप छान मार्गदर्शन करत आहात यावर आपण चर्चा करणारच आहोत कार्यक्रमामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक पाहत रहा लाइफलाइन कार्यक्रम लाइफ 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 लाइफ। ब्रेक नंतर लाइफ लाईन या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मधुमेह मुक्तीची यशस्वी वाटचाल या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत माधवबागचे स्ट्रेस मॅनेजमेंट एक्सपर्ट आणि सी एस आर हेड मिलिंद सरदार आपल्यासोबत सर जोडलेले आहेत सर फक्त एक्सरसाइज केलं तरी डायबेटीज रिव्हर्सल मध्ये राहू शकतो का या संदर्भात काय सांगा नक्की राहू शकतो पण त्याचं नीट आपण समजून घेऊया की फक्त एक्सरसाइजनी राहू शकतो का बघा एक्सरसाइजचा आपल्याला फायदा काय होतो की आपल्या शरीराचं वजन हे संतुलित राहिला तसंच सगळ्या ऑर्गनच काम व्यवस्थित राहिला रक्तवाहिन्यांचं स्वास्थ्य व्यवस्थित राहिला ह्याला नक्कीच मदत होणार आहे पण त्याचबरोबर जर कॅलरीचं गणित मांडलं की मी रोज एक्सरसाइज एक पाचशे सहाशे कॅलरीचा करतोय बाकी दिनचर्या करायला मला आणखी हजार कॅलरी खर्च होतोय म्हणजे दीड हजार कॅलरी मला दिवसाला लागतात आणि जर मी दोन हजार कॅलरी किंवा त्यापेक्षा जास्त आहार घेतोय तो रोज माझ्या पाचशे कॅलरी एक्स्ट्रा होऊ शकतात त्यामुळे एक्झरसाईज हा गोष्ट महत्वाचा आहेच पण कॅलरी मॅनेजमेंट हा जो भाग आहे तो जर मी त्याचबरोबर व्यवस्थित केला तर एक्सरसाइज हा आपल्याला छान रिझल्ट देऊ शकतो आणि मग सकाळी अनाशापोटी केलेला अर्ध्या तासाचा व्यायाम हा तयात तुम्हाला निरोगी ठेवणं किंवा डायबिटीज पासून मुक्त ठेवणं हे सहज शक्य होऊ शकतं त्यामुळे एक्झरसाईज हा फार महत्वाचा भाग आहेच पण त्याचबरोबर आहाराचं मॅनेजमेंट हे सुद्धा तुम्ही केलं जेणेकरून रोजचं कॅलरी इंटेक आणि कॅलरी बर्न वापर याचा जर बॅलन्स राहिला तर शंभर टक्के माझं वजन संतुलित राहील आणि त्यामुळे आयुष्यभर निरोगी राहणं हे सहज शक्य होऊ शकेल त्यामुळे एक्सरसाइज हा महत्त्वाचा पॅटर्न आहे जो नियमित अनाशापोटी करणं याने आपण डायबिटीस पासून कायमचे मुक्त राहू शकतो या संदर्भातच महत्त्वाची अशी माहिती आहे की माधव बाग मध्ये मी पल्स नावाचा एक ॲप केला आहे ज्यामध्ये चारशे पन्नासहून अधिक डॉक्टरांचं डाएट मार्गदर्शन पाककृती व्हिडिओज योग ध्यानधारणा धारणा एक्सरसाइज आणि आजारांविषयी माहिती असलेले हजारांहून अधिक व्हिडिओज आहेत ज्याच्या मदतीनं तुम्ही तुमचे आजार नियंत्रणात ठेवू शकता तर आजच प्ले स्टोर मध्ये जाऊन माधवबागचा मी पल्स ऍप डाउनलोड करा शिवाय माधव मध्ये फक्त तुमच्या आजाराविषयीच नाही तर रुग्णांची आर्थिक बाजूचा देखील विचार केला गेलेला आहे रुग्णांना आजारातून मुक्त होण्यासाठी आर्थिक दृष्ट्या काही अडथळे येता कामा नये म्हणून सोईस्कर दरात ट्रीटमेंट किंवा EMI आरोग्य फाइनान्स सारख्या सोई माधव बागच्या प्रत्येक क्लिनिक मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत माधव बागचे क्लिनिक्स फक्त महाराष्ट्रातच नाही तर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात गोवा कर्नाटक दिल्ली अशा अनेक राज्यांमध्ये उपलब्ध आहेत तरी तुमच्या घराजवळील माधव बागच्या क्लिनिक मध्ये या सुविधांचा नक्की लाभ घ्या त्यासाठी मिस कॉल द्या 0224896695 या दोन -दोन, क्रमांकावरती सर तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद मॅडम लाइफलाइन या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत राहा जय महाराष्ट्र